पाय सुजलेला आहे काय? नाही एक सुजला पाय काय, सुजलेला, एक पाय असा का त्याचा? नको गप्पा. कुठे वरती जाते नारळ तोडायला? या शनिवार तर हे असेल ना, झाली ना शाळा आता. काकी हा बघा, एकच उठले बघा, कोणाच्या नशिबाची एकच आहे बघा. तर हे आपले गेस्ट आता सेकंड टाइम आलेत. तुमचं नाव सांगा मला परत. हे बघा आमच्या काकीकडे 10 रुपये किलो ना. घेऊन तुम्हाला पण घेऊन जातो आम्ही जेवण घेऊन. निघून आलो आहे तर आपले गेट बीट उघडायला लागतात. चला या काकी यार, मग हा पण गेट कसा लावायला पाहिजे व्यवस्थित. चला ताटं तर आपण रोज बघतोय पण आता तर वातावरण बघा. आता वाजले दुपारची वेळ आहे, दुपारचे 1:30 वाजले पण वातावरण एवढं सुंदर आहे आणि एवढं शांत आहे आणि जरा सुद्धा असं गरम वाटत नाही. असं वाटतं मी सकाळी 7-8 ला 9 ला जे बाहेर येतो ना तसं वाटतं इकडे. तर हे सर्वात बेस्ट क्लायमेट जर तुम्ही म्हणाल इथे यायचं आणि एन्जॉय करायचं तर हाच आहे. मग आता आटपलीवरती हो सर्व काम तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं. नंतर नंतर जसे चिरे अवेलेबल होती तसे आम्ही सर्व वाढवू आणि ह्याच्यामुळे जर स्पेस आता मोठी वाटते जरा, बरोबर ना. आणि बाहेरून पण जरा प्लेन केलं, साईडचं तसंच ठेवलं आहे. ही कोण आली? काव्या मॅडम किती दिवसाने दिसली? कुठे गेलेली? गावी गेलेली. आता शाळेला सोडलं? शाळा सोडली नाही. कुठे वरती जाते नारळ तोडायला? या शनिवार तर हे असेल ना, झाली ना शाळा आता. चल आपली सिटिंग अरेंजमेंट दाखवा. सिटिंग अरेंजमेंट, स्लीपिंग अरेंजमेंट. टोटल 5 माणसं आहेत तर आम्ही नेहमी काय करायचो, 2 इकडे आणि 1 इकडे लावायचो. तर आता प्लॅनमध्ये थोडे चेंजेस केलेले आहे, ते पॉझिटिव्ह चेंज म्हणून आम्ही सांगू शकतो. इथे बॅड न लावता इथे 2 लावायचो तर इथे 3 लावले. तुम्हाला लाईट लावून दाखवतो बघा. त्याचं रिझन काय आता तुम्हाला काजल सांगेल. 1, 2, 3, 4, 5 माणसाची बुकिंग आहे. 6 असेल तर नो ऑप्शन, तिकडे लावायलाच लागणार. म्हणजे 6 पण माणसं राहतात विथ बेड. तर इथे हा बेड एवढी अडचण करून लावायचं रिझन तसं बघा. आता जर कॅमेरा मी काजलला दिला तर इथे जायला रस्ता आहे, दरवाजा उघडायलाही आहे व्यवस्थित. हो ठीक आहे. आता इथे आपण अशी काय अरेंजमेंट केली माहितीये का, कारण की आपल्याला इकडे त्यांना जेवायला द्यायचंय, हा त्यांचा आपल्याला डायनिंग एरिया बनवायचा आहे, इकडे हा एक बेड राहिला आणि इकडे 3 जण झोपतील. हा बेड तिथे राहिला ना तर इथे कम्फर्टेबली जेवायला होत नाही, इथे जरा असं वेगळं वाटत. हो तिथे कसं स्पेशियस वाटेल जेवायला, म्हणून इकडे आपण सिटिंग एरिया डायनिंग एरिया बनवणार आहे त्यांच्या पुरती. हा म्हणजे इथे बघा राऊंड टेबल असे 1-2 पण लागले चेअर्स आणि इथे आपण बसून जाऊ शकतो. बरोबर, हे प्लॅन असं केला. बरोबर, 2 जण असतात आमचं असं जसं सर्व ते फोल्ड असतं आणि 2 माणसं झोपतात आणि 3 माणसं असले की इकडे देऊन तिथे पण जाऊ शकतात. 3 माणसाला कसं एकत्र राहायला देतो आणि जेव्हा साईडला देतो, पण असे 5 माणसं तर जेव्हा इथे ठीक आहे. तर असे चेंजेस आम्ही करत राहतो बघा, ट्रायल अँड एरर इकडे चालूच असतं. बेड पण वरती खाली आम्हाला नेहमी करायला लागतं. बोल बघ. चला आता तुम्हाला पाटी टेबल वरती दिसत आहे, किती थाली आहे पाटी? 3 फिश थाली आणि 1 व्हेज थाली. काकी दिसत आहे का तुम्हाला कुठे? नाही दिसत आहे ना. कसं दिसणार आता संपला सर्व? आणि तुम्हाला व्हिडिओ बनवायला पण टाइम नाही. परत टाइम दाखवतो बघा, किती वाजले? 4 वाजलेत. 4 वाजले, गाडी दाखवतो बघा. एक एरटिका उभी आहे, एक तिथे होंडा सिटी उभी आहे. जरा जवळ जाऊया बाबू. बघा आता परत तुम्हाला सांगतो, तू दिलला इकडे ना आणायचं रिझन. आता हे लोकांनी एका मांजरीला पकडलं होतं, मी नाही गेलो असतो तर चांगलंच चावले असते दोघांनी. काय बाबू बालू किती मस्ती करता? हे बघा, एक गेस्ट, दुसरे गेस्ट, तिसरे गेस्ट वरती, चौथे गेस्ट वरती, 2 खाली 2 वरती. थाली सर्व झाले. मम्मी कुठे? मम्मी हाय काय? हा मम्मी हाय का, झोपली आहे? हां आता तुम्हाला दाखवतो, इथे पण टेबल लावला होता जसा व्हिडिओमध्ये दाखवलं तसंच टेबल. इकडे सर्व खुर्च्या. काजल काकी आता 4 वाजता जेवतात आहे, आता इकडे माझं जेवण वाढलं जात आहे. आता किती पहिले सर्व किती झाले थाले का? काजल वरती किती गेले? वरती 1 फिश थाली गेली. मग खाली किती जेवले बाहेर? आता 3 फिश थाली, 1 व्हेज थाली, 5 झाले टोटल. आणि परत पाटी किती गेले? 1 फिश थाली, 2 व्हेज थाली. आता प्रत्येक फॅमिलीला एक एक फिश थाली खायला का आम्ही आली? कारण कॉम्बो 3 फिश थाली होत्या. बरोबर, व्हरायटी होती आज. हा आणि आजच्या जेवणाचं बघा काय काय होतं. बटाट्याची भाजी, मुगडाळीची भाजी, मेथीची भाजी, बारीक मेथीची भाजी, बारीक मेथीची भाजी, हे व्हेज मध्ये होतो. त्यासोबत भजी कोणती केली आज? भजी केली बघा कुठे, मुगडाळीची. काकी हा बघा, एकच उठले बघा, कोणाच्या नशिबाची एकच आहे बघा.
काकी खाऊ नका, मी खाल्ली खाल्ली मी काकी, घ्या घ्या काकांना ठेव. तर ते भाज्या झाल्या. आणि फिश मध्ये आज काय होतं काजन? आज बांगडा होता, सुरमई होती. आणि आजची फिश थाली जर तुम्ही बघितलं असाल तर वन ऑफ दी बिग बांगडा, मोठा बांगडा. या बांगड्याची थाली असते का की हॉटेलमध्ये? हा एवढा बांगडा कॉम्प्लिमेंटरी देऊच नाही शकत, एवढा माझ्या हातापेक्षा मोठा बांगडा होता. एकदम जाड जूड आणि एकदम मस्त. फोटो असेल तर फोटो दाखवतो, तुम्ही बघा. त्यात दोन सुरमई कोलंबी म्हणजे. आणि ही थाली मी आज 450 लावली कारण आज रेट कमी होता का जो. बघा जेव्हा रेट कमी असेल तेव्हा बिंदास खा, पोटभर खा. मग मोठा बांगडा त्यापेक्षा पण मोठा बांगडा देईल मी तुम्हाला. दोन का तीन सुरमई पीस पण देईल, पण ते कसे रेट मला पण तसे परवडले पाहिजे ना. ओके, तर हे आता माझं आलेलं आहे. ठीक आहे, पाटी आहेत, पाटी आहेत. पाटचे पाटी किती आहे टोटल आता? 5, 6, 3, 8 आणि वरती 2 आहेत आणि अजून 3 येणार आहेत. आणि मम्मी बघा कोणाबरोबर बसले इथे. अरे वा, आम्ही सर्वांच्या आधी जेवली. अरे काजल, अरे काय काजल, चड्डी बिड्डी कुठे आहे? इकडे इकडे. चड्डी बिड्डी आहे की नाही? कपडे कपडे घेणार आहे. इकडे बघ, त्याला घेऊन जाणार मी डीमार्टला सोबत. आता नेक्स्ट टाइम आणि मापाचे घेणार, कारण की मी काल बघत होते त्याला मी ना, आपण गेलेलो आता डीमार्टला. त्याचा पाय सुजला वाटत, पाय सुजलेला का? नाही, एक पाय सुजलेला, एक पाय असा का त्याचा? नको गप्पस. आणि आज आम्ही मम्मीला कधी जेवण, आता 4 वाजले, तू किती वाजता जेवलीस वेज? लवकर जेवली. मम्मीला पहिलं जेवण काढला, बोललो इकडे भरोसा नाही. हा पण तुम्हाला सांगू, मला एक माझा रिव्ह्यू देतो तुम्हाला. आता गेस्ट जेवतात आहेत ना, तर त्यांना बघून पोट भरत. बांगडे खातात आहे, फिश खातात आहे आणि म्हणतात एकदम छान वाटतंय, एकदम मस्त वाटतंय. आणि तुम्हाला सांगू, ह्या महिन्यापासून डबल बुकिंग सुरू झाली. डबल बुकिंग म्हणजे काय? आलेले गेस्टच परत यायला लागलेत. आता मी तुम्हाला सांगतो, एकदम महाबलेश्वरला काजल आणि मी गेलो होतो बघ, पूजा आणि हा ते जिजू होते, अविनाश होता, त्यांच्यावर आम्ही गेलो होतो. तिकडे जेवण एवढं सुंदर होतं ना, जेवलो. मी कसं सांगतो बघा, तिथे गेलो 4 महिने का वाटलं नाही, जसा 5वा महिना सुरू झाला, 5वा 6वा महिना म्हणजे जेवणाचा गॅप झाला ना, गॅप, मग असं वाटायला लागलं परत कधी जाते, परत कधी जाते. तुम्हाला पण इथे असंच होणार, मी जाणून बुजून फिश जास्त देतो थालीमध्ये. तुम्ही 3-4 महिने तुम्ही आठवण नाही काढणार, तुम्ही फिरणार. नंतर परत जेव्हा तुम्ही फिश थालीमध्ये बसाल ना, नाही परत जाऊया. तुम्ही कमीत कमी जेवायला तरी येणार बघा इकडे. बरोबर. आणि त्यावेळी पण तोच रूल आहे, स्टे आणि फूड एकत्रच. ठीक आहे, कारण बघा भरपूर गडबड होते. आज मला साधा कॅमेरा पकडताना आला, कारण कॅमेरा पकडला असता. आणि तुम्हाला सांगतो, आज फक्त हेल्प आमच्याकडे काकी आहे म्हणून. आणि इन केस एक तुम्हाला एक फ्युचर अपडेट देतो, जर आमच्याकडे इन केस हेल्प बघा आजारी पडू शकतात, त्यांच्या घरी काम असू शकतं, त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो, काहीतरी रिझन होऊ शकतो, तेव्हा तुम्हाला आम्ही असं हॉलमध्ये पण 2 टेबल लावून देऊ. एकदमच वयस्कर असाल तर आम्ही वरती देऊ, खाली देऊ, पण एमर्जन्सी झाली आणि आमच्याकडे कोण हेल्प नसेल तर जेवण सर्वांना पोटभर देऊ, फक्त जरा हॉलमध्ये जेवण असं जरा एक रिक्वेस्ट आहे. मग गोल्ड सिल्वरवाल्यांनी पण जरा खाली यायला लागेल, कारण आताच बघा ना, एकच हेल्प आहे. कधी आता दुसरी 4 वाली अजून लेट येणार आहे वाटतं. हो, 4:30 पर्यंत. ती 4:30 ला, कारण त्यांच्या पण घरी काम असतं. तर ठीक आहे, ॲट दी एंड पिक्चर एकदम व्यवस्थित संपलेला आहे. नाही, अजून चालू आहे, आता अर्धा पिक्चर झालाय. अजून मला जेवायचं आहे, रात्रीचं जेवण बनवायचं आहे. जेवण रात्रीचं परत काय आहे, परत तेवढे जेवढी आता माणसं जेवली परत ती जेवायला आहे. डबल आहेत, दुसरे पण येणार, दुसरे पण येतात अजून, कारण एक रूम वाले अजून आले नाहीत. बापरे, चला म्हणजे तुम्हाला आज सर्व बोलून दाखवलं, काय दाखवता आलं नाही कारण लय गडबड झाली ना. त्याची उशी पण सेपरेट ठेवली आहे बघा. थंडी पिंडी वाटते ना काजल त्यांना. तेच मी बोलल, तिथे कुठे पडशील आणि पडला तर डायरेक्ट. आता तू दाखव काजल, आमरसचे बॉक्स कुठे गेले? आता आमरस पण नाही जास्त आहे बघा, आमरस इथे. आता एक सांगतो, तिथे तिकडचे तू दोन बाटल्या माझ्याकडे दे, एक बाटली माझ्या हातात दे आणि हा 2 बॉटल तू घेऊन ये. हा काय असं माहितीये काय, येणाऱ्यांनी 5 बॉटल आता ऑर्डर केली आहे, त्यांनी आता खाल्ली ना थालीमध्ये. हा अजून एक घेऊन ये, कारण एक बॉटल बाहेर ठेवली आहे, दाखवतो ये. तर हे बॉटल आम्ही पार्सल जात आहेत, हे बघा इथे ठेवलेलं आहे बघा, हे माझं ताटीकडे वाढलेलं आहे. आणि इथे 5 बॉटल ठेवा काजल, हे त्यांचे 5 बॉटल पार्सल आहेत. हे तुम्हाला रिअल सिच्युएशन सर्व दाखवली. आता आम्ही जेवण घेतो आणि तुम्ही पण माझ्याबरोबर जेवायला या. एकदम भाजी सुंदर झाली बघूनच मी सांगू शकतो. बघा आमच्या बुबूंनी तोंड काला केलं आहे, बघ अशी 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 अशी
तिला माहिती तिची चुकी आहे ना पण ती अशी 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 करते. बुबू हा बुबूंसाठी पाणी ठेवलेलं आहे बघा. झालं तुमचं जेवण? बघा मोठी गाडी नाही घ्यायचा रिझन बघा, या गाड्या आतमध्ये घुसणार नाही आमच्या. घुसणार का ही गाडी? दोन्ही एकदम जाडजूड गाड्या आहेत, आमचे तर गेट तोडतील. आता बघा, आता जर कोण व्यवस्थित व्हिडिओ बघत असतील तर फेसेस रेकॉग्नाइज करणार बरोबर. तर हे आपले गेस्ट आता सेकंड टाइम आलेत. तुमचं नाव सांगा मला परत. नम्रता प्रमोद भालेराव, अंधेरीवरून. अंधेरीवरून तुम्ही लास्ट टाइम जेव्हा आले होते तेव्हा ह्यांनी ह्यांच्यासाठी बुकिंग केली होती मला माहिती. ह्यांनी कोऑर्डिनेट माझ्याबरोबर केलं होतं ह्यांच्यासाठी बुकिंग, गाडी सर्व बुकिंग मला सांगितली होती. आणि ह्यांचं काय केलं होतं, बर्थडे सेलिब्रेट आपण वरती केलं होतं. आणि आता तुम्ही खास कशासाठी आलात? जेवायला. खास जेवायला आम्ही गुहा घरून माझ्या भावाला घेऊन आलो म्हटलं. आणि हे व्हेजिटेरियन आहेत, प्रॉपर फक्त व्हेजच खातात, प्युअर व्हेज आहेत. प्युअर व्हेज. आणि माझी बहीण आहे त्या प्रिया, ते कॅमेराच्या पाठी आहे, विपुल वाडिया. आणि यांना मी खास रिकमेंड केलं की जेवायला इकडे चांगलं भेटतं. गेलो होतो आपण रत्नागिरीला जेवायला जाऊया. तुम्हाला कसं वाटलं आमचं बेस्ट थाली? यांनी बेस्ट थाली घेतलं आणि तुम्ही तिघांनी तीन फिश थाली घेतलेत. आणि तू आमरस काय खाल्लं? आमरस खाल्ली. किती वाट्या खाल्ले? दोन वाट्या. हा चला, थँक्यू म्हणजे परत आल्याबद्दल. आणि म्हणजे तुम्ही परत एक रेकॉर्ड सेट करताय की परत आपले होमस्टे मधले व्यक्ती परत परत येतात? मी तर सगळ्या व्ह्यूअरला सांगेल, सगळ्या जेवढे आपले फॅमिली मेंबर असतील सगळ्यांना ते सांगेल की या, तुम्ही या, खरंच या, खूप छान वाटेल, बरं वाटेल आणि खूप चांगलं वाटेल. ओके थँक्यू. हे आपले रिपीट गेस्ट. ठीक आहे चला बघा, एक गाडी गेली, एक गाडी थांबलेली आहे. आणि आपली पुण्याची गाडी आहे, ही मुंबईची गाडी गेली. जर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आता हैदराबादची गाडी येणार आहे. वरती मुंबईची गाडी येऊन बसलेली आहे, ही मुंबईची गाडी गेली, पुण्याची गाडी पण येऊन बसलेली आहे, आता बीचवर जाणार. आणि तेच मी सांगतो बघा, सर्वच गेस्ट व्हिडिओमध्ये येत नाही पण मी सांगितलं की रिपीट कस्टमर चालू झालेले आहेत. मेन अट्रॅक्शन इकडे आहे शांतता, आपलं होमली फूड, होमली ॲटमॉस्फिअर, नोन पर्सन म्हणजे ओळखीचे माणसं सर्व, आणि त्यासोबतच सुंदर जेवण, ताजा जेवण आणि सर्व काही घरगुती. त्यासोबतच पुढचं तुम्ही वातावरण बघा, असं गावातल्या बायकांच्या ओरड्याचा पण आवाज येणार तुम्हाला. आणि गावातल्या बायका पापड बनवतात तिकडे. हा तर वातावरण एकदम छान. आता सिल्वर रूम क्लीन झाला, सिल्वर मध्ये हैदराबादची चेक इन येतात आहेत. एज ग्रुप 70+ आहेत, दोघं जण आहेत, कपल येतात आहेत, त्या दोघांचं ग्रुप 70+ आहेत त्यांनी सांगितलं ना. चला आता रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू करायला पाहिजे, तर जाऊन रात्रीचं जेवण व्यवस्थित टायमिंगवर होणार. हो ते आता बीचवर जात आहेत. आता तुम्ही इथे येऊन विचारणार की बीचवर जाऊ शकतो की नाही, तर बीचवर जाऊ शकता. रिक्षा मला वाटतं 250 रुपये घेतात इकडून बीचवर जायला. इन्फॉर्मेशन देतो मी, आता किती आहे, 15-8 किलोमीटरवरती बीच आहे. मांडवी बीच आहे, भाटी बीच आहे. मांडवी बीच क्राऊडेड बीच आहे, भाटी बीच शांत बीच आहे. मला फर्स्ट सजेशन विचाराल तर मी भाटे बीच सांगेल, नंतर मी तुम्हाला मांडवी बीच सांगेल. म्हणजे इथे येऊन तुम्ही संध्याकाळी इव्हनिंग इथे स्पेंड करू शकता बीचवरती जाऊन. गाडी असेल तर तुम्ही कधीही जाऊ शकता उठसूट, आणि आम्ही रिक्षासुद्धा बोलवतो. जाऊन येऊन काहीतरी 500 रुपये घेतात. ओके चला, मम्मीचा झुला नाराज झाला आहे, तिथे फिरला आता तो झुला. काय मम्मी आवाज आला कटकन? कटकन आवाज आला का? ती मुलगी बसली होती ना छोटी, ती गोल फिरली. ती गोल फिरली, गोल फिरल्यावर आवाज आला कटकन. मला वाटतं एक आटा त्याचा वर उलटा फिरलाय. उलटा फिरलाय ना, जाऊ दे. आता तू बसून सरळ कर जा. ते सरळ झाला तरी बसल्यावर तो तसाच होणार आहे. हो ना. आणि आता कसं वाटतं, मी इव्हनिंग कशी वाटते इकडे संध्याकाळ? एकदम थंडगार वातावरण, एकदम शांत शांत वाटतं. आणि आपले गोल्डनवाले, गोल्डनचे जे गेस्ट आहेत ते कुठे गेलेत? काली नदीवर गेले. तुम्हाला ब्लॉग मध्ये बघा, मी कपडेद्वारा नदी दाखवली होती. अशीच पण एकदा गेस्टला घेऊन नदी, हा त्या नदीवर तिथे चालत सुद्धा जाऊ शकता तुम्ही. चालत जायचं, 1 तास 2 तास तिथे स्पेंड करायचं आणि यायचं. आणि इथे काय काय कमी पडलंय, ग्लास कमी पडले, बॉटल कमी पडले आणि डस्टबिन बॅग कमी पडली. बघा काहीच कमी पडू देत नाही आमच्या घरातले. बघा सर्व व्यवस्थित तुम्हाला ऍड करणार. हे सुंदर वाटतंय की नाही बघा. आणि त्यामुळे ही स्पेस बघा मोठी वाटते जरा.
आता मी जाते शेण गोळा करायला. कशासाठी? इथे सारवायला. शेण आहे का? पण शेण आहे. तुम्हाला आता रात्री दाखवलं असतं मी इथे समोर कमीत कमी 10-12 बैल गाय असे सर्व होते. तर शेण तुम्ही विचार द्या ना मम्मी, बघा बघ शेण इथे पडलेलं आहे. त्यासोबत इथे तुम्हाला झूम करून दाखवत नाही तर तुम्हाला आवडणार नाही बघायला. त्या मी बरोबर ना? ड्युटी संपली हा मम्मी, ड्युटी संपली. आता हा कसा मंदिर आहे, मंदिरात कोणीही कोणाची चप्पल घालू शकतात. माझे पण चप्पल कोण पण घालतात कधी पण, मग मला शोधत राहायला लागतात. इकडे तिकडे असतात. ड्युटी संपली हा, हॅवी ड्युटी वाले माणसं आहेत हे. आज कोणी सुट्टी, बाकी सुट्टी घेतील काकी सुट्टी नाही घेणार, कधी. सर्वात जास्त ऑनेस्ट आणि हार्ड वर्किंग सर्वच आहेत. पण जास्त रेटिंग बोलतात ना गाडी 4.5 आणि 5 रेटिंग, तर 1 स्टार जास्त आहे काकींना. चला थँक्यू, आता आरामात जावा काकी, रेस्ट करा. पाणी मारा परत. येस येस येस. बघा जाता जाता पण का बघा पाणी पण वेस्ट आहे करायचं. काकीची बाटली बघा फिक्स ठरलेली असते बाटली. आणि काजल आता जे नवीन गेस्ट आले त्यांना थंड पाणी हवे म्हणून आतमध्ये ठेव. बाटल्या लागतात ना त्यांना काकी. आणि इथे डबल हॅवी ड्युटी तर मलाच म्हणायला लागेल आणि काजलला. आम्ही तर दोन्ही टाईप असू इथे. काय होई? 7 ते 12 ना. आता आम्ही काय दिलं माहिती काय? 10 ते 10 तुम्ही मागा काही पण, 10 सकाळच्या 10 अगोदर, रात्रीच्या 10 नंतर आमची पॉवर होते कमी. कमी आले वरती खिलोने वाले आले, कुलकुले वाले आले वाटत ते बघ वरतून. हे बघा आमचे कालू, कालू पाणी प्यायला गेली बघा. आणि इथे बघा तुमची जर मसाज होणार तर ते दगड लागतात ना पायाला, ते फूट मसाज, फूट थेरपी कशी असते तशी. जरा मी हे घाले गे. नको, मी शेणा नायला जाते. मी चप्पल घालून जा. तुझी चप्पल घाल, तुम्ही माझे घालून जाते. जा द्या. हे बघा आमच्या काकीकडे आहे. 10 रुपये किलो ना? 10 किलो 10 रुपये किलो. 10 रुपये किलो डांबे. काकीला लुटलं. ओ किती काकी? किती? 100 रुपये. नाही किती होतात सांगा, देतील ना बरोबर ना, जेवढे आहे तेवढे घ्यायचे. मग 20 रुपयाचे चांगले आहेत, मग स्वस्त आहे. तुम्ही बाहेरून घेता काकीकडूनच या. हा म्हणून म्हणून फुकट काकी मला 10 रुपये ना. 5 रुपये उद्या असले तर ठेवा, आता नाही दाखव. हे बघा हे आमच्याकडे आहे तो. हे बघा हे गावठी आहे. हे बघा यो काय होली ह्याचा उडीचा छान आहेत ना. हा तो पोचेल काकी. तुम्ही रोज रोज आणा आणि 20 रुपये घेऊन जाऊ रोज आणा. हे चांगले नाही तर ते राहून राहून मग ते हे होतात, गोड पण लागतात. आणि बाकी इतर मम्मी केमिकल मध्ये डुबत असतील काय करत असतील काय समजत नाही. बरोबर. आज सर्वांना आज बेस्ट झाली प्रिय सर्वांना. सकाळच्या जेवल्यात. आता साक्षीताई इकडे बोलूया. आता बघ इकडे साक्षीताई इकडे आता इकडे आता फक्त उजेडात आहे. जरा आली काय? हा दिसली का? हा आता फक्त एक नाव घ्या. हा उद्या पाठ करू नये, मग उद्या पाठ करू नये. ठीक आहे. आणि उद्या आता प्रत्येक आपल्याकडे काम करणाऱ्यांनी ना नाव घेतलं पाहिजे. अजून अजून काय जेव्हा जात नाही वाटत दोन दिवस. मी त्यांना सांगितलं सरप्राईज येणार आहे. आणि बॉम्ब बी मागवले तर कशासाठी बॉम्ब मागवले ते स्पेशल असेल. आणि बॉम्ब बीम फोडायला यायचे. बॉम्ब बीम फोडायचे आहेत का बुबू? हे बघ तोंड काळा करून आली बुबू. तू मारू 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 मारू. मस्ती करते ते. तुम्हाला तिकडे सनसेट दिसतंय का व्यवस्थित? हे बघ आपली एक गाडी गेली, सर्व गाड्या गेल्या इकडे, सर्व फिरायला गेलेत परत येणार आहेत. हा आता तुला शेण घेऊन येते आणि इथे सारवतेस ना. हो हे इकडे दगड निघतायत ना. बुबू काय तोंड काला केला असे बघ. तोंड काला गेला, दाखव तोंड सर्वांना काळा गेलेला. आली घेऊन
घेऊन येतेस पण दाखवत नाही मी शेण आहे ते गायचं शेण. हा चला गावाला तर तेच मजा असते. हो ह्याच्या ह्या जमिनीवर झोपतात पण असंच. बरोबर. आता ह्याचा मेंटेनन्स जास्त आहे म्हणून नाहीतर आपण हेच जमिनी लावले असते. चला आता इकडे मम्मी सर्व सारवण्याचं काम करणार आहे. कधी आता तर असं झालं की शेण पण विकत घ्यावं लागतं मम्मी. शेण गवत पूर्वी एवढे होतं ऍक्सेस मध्ये होतं आता सर्व काय झालं काय कसली कसली तिची वास आला वास आला वास आला भरून भरून मी काय काय तू बसला तिकडे आता वास घे आता बसून आम्ही बघा टेबल इथेच ठेवलेले आहेत. हे राऊंड टेबल एक आणि दुसरं कुठे राऊंड ठेवलेलं आहे म्हणजे आता इथेच जेवायचं तुम्ही सर्वांनी. कारण आमच्याकडे आता आम्ही झोपणार आहोत. चला आम्ही नाही तुम्ही झोपणार आहोत.